सर्व भारतीय भाषांमध्ये अध्ययन करण्याची प्रक्रिया सुलभ आणि बळकट करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा नुकताच बहाल करण्यात आलेला प्राकृत पाली मराठी बांगला आणि आसामी या पाच भाषांच्या तज्ञांशी प्रधान यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. देशाचा भाषिक वारसा जपण्यासाठी त्याचा आदर करण्यासाठी आणि तो मिरवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असंही ते म्हणाले. देशातल्या सर्वच भाषा या भारतीय भाषा असल्याचा उच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी केल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमुकृष्ण शास्त्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांच्यासह शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ आणि शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.